सब गाइस कसे आहात। माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत काही श्रद्धा व अंधश्रद्धाचा डाऊट आपण आज पूर्ण करणार आहोत की मसनवाट्या शेजारी माझ्या मुलीची शाळा किंवा माझ्या मुलाचं कॉलेज आहे त्याला सतत बाहेर वाशे लागत असतात व भीती वाटते। काहीला झपटले पण आहेत असे खूप अफवा लोक करतात। मित्रांनो, ह्याचा खालचा इतिहास काही जणांना माहीत आहे नाही, पण जेव्हा भोले शंकराला विचारलं तुमची प्रिय जागा कोणती आहे तेव्हा भोले शंकरनं सांगितले की मसनवाटा स्मशान हे माझी सर्वात प्रिय जागा आहे, मला तिथं खूप छान वाटतं। चला काही आपण गोष्टी समजून घेऊया। आज मसनवाट्याच्या शेजारी गेल्यावर भूत लागतात का व कुठली अगुरविद्या होती का, काय नुकसान आणि काय फायदे आहेत त्याचे सांगा। एक कमेंट बॉक्समध्ये मला एक प्रश्न विचारला होता मित्रांनो, चला आज त्यांच्यावर मी व्हिडिओ खास बनवत आहे। चला इतिहास जाणून घेऊया। हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की मनुष्य असो वा प्राणी प्रत्येकाला मोक्ष मिळेपर्यंत त्याचा कर्म अनुसार जन्म क्रांतच घडवले जाते। कोणतेही पाप न करता जीवनचक्र पूर्ण झाले तर मोक्षप्राप्तीच्या जवळ पोहोचता येते। एका जन्मात संकर्म केले जाते पुढच्या जन्मी चांगल्या रूपात जन्म घेतो। प्रत्येका ला असे वाटते मृत्यूनंतर अस्तेने उर्जन गंगासारख्या पवित्र नदीत फक्त मद्यपान केल्याने किंवा स्नान केल्याने माणसाची सर्व पापे धुतली जातात अशी समूळच संस्कृती नंतर अस्तेंची राख गंगेत वाहून जाते असे मानले जाते की मानवी हाडे वर्षापूर्वी गंगा नदीत राहतात। गंगा नदी त्या हाडांमधून माणसाची पापे हळूहळू धुवून टाकते आणि तिच्याशी जोडलेल्या आत्मविश्वासासाठी नवीन मार्ग उघडते। हिंदू धर्मात व हिंदू संस्कृतीमध्ये नदीच्या काठावर गेले जातात या जागेला शमशानभूमी म्हणतात। मृतदेह शमशानभूमीत असून अंत्यसंस्कार किंवा अत्यसंस्कार केले जातात। या शमशान म्हणजे काय? शमशानातली भूत, शमशानभूमी भूत इत्यादीचा निवासस्थान मानले जाते। तेथे अघोरी देखील आहेत म्हणून आकाशात चंद्र दिसू लागताच त्यावेळीपासून सूर्योदय होईपर्यंत जिवंत लोकांनी शमशानभूमी किंवा त्याच्या जवळ जाऊ नये। शमशानभूमी भूत व भूत इत्यादींचा निवासस्थान मानले जाते। तेथे आकाशात एक वाणी होते व कुठल्याही विद्या रात्री चालतात। भगवान शिव शमशानभूमीची काळजी घेतात हे तुम्हाला माहीतच असेल। शरीराच्या अंतिम संस्कारानंतर भगवान शिव मृत्यूंना स्वतःमध्ये समाधून घेतात। म्हणूनच कोणत्याही मानवाने त्याच्या उपस्थितीने या प्रकारेत गडथाळ आणू नये, अन्यथा त्यांना महाकालीच्या कोपांचा सामना करावा लागू शकतो। महाकाली पण शमशानाची एक राणीच आहे मित्रांनो। हिंदू धर्म कोणत्याही मनुष्यात शमशानाभिमनीतून फिरकू नये। यावेळी वाईट आत्मे देखील सक्रिय होतात आणि मनुष्याला या वाईट शक्तींशी किंवा नकारात्मक शक्तींशी लढा देऊ लागू शकतो। हिंदू धर्मग्रंथानुसार रात्रीच्या वेळी नकारात्मक शक्ती जास्त प्रभावी असतात। या नकारात्मक शक्ती कोणत्याही मानसिक दृष्टिकोनाने काम करत असतात, व्यक्तीला लगेच आपल्या प्रभावाखाली घेतात। जर एखादी व्यक्ती भावनिष्ठे कमकुनूत असेल आणि नकारात्मक विचारांनी घेतलेले असेल तर शक्तीला अधिक वाढते। अनेकदा जेव्हा एखादी शक्ती नकारात्मक शक्तीच्या प्रभावाखाली येते तेव्हा त्यांचे स्वतःवर नियंत्रण नसते, त्यांच्यावर नियंत्रणाखाली होते। घाई गडबडीत कोणतीही मृत्यूदेहावर अंतिम संस्कार करू नका। जर एखादी व्यक्तीचा दिवसा मृत्यू झाला असेल तर मृत्यूदेहावर 9 तासांचा अंत्यसंस्कार केला जावे। परंतु रात्रीच्या वेळी कोणी मरण पावल्यास नवजी गाई 24 मिनिटेमध्ये अंत्यसंस्कार करावे असे मानले जाते की जर चुकून यमाने एखाद्या आत्म्या घेतला तर त्याला परत आणण्याची शक्ती देखील त्यांच्याकडे आहे, त्यामुळे अंतिम संस्कार करण्याची घाई करून योग्य मानले जात नाही। पत्नी अगोदर असल्यास अंत्यविधीला उपस्थित राहू नका।
एखादी स्त्री गरोदर असले तर ते स्मशानात जाऊ शकत नाही मित्रांनो, हे तुम्हाला माहीतच आहे. जर एखाद्या पुरुषाला माहीत असेल की त्याची पत्नी गरोदर आहे तर त्याने त्या काळात अत्यम संस्कारापासून दूर राहावे, त्याने स्मशानात फिरकू नये व त्या बाईला व त्या स्त्रीला आणू नये सुद्धा. घाई गडबडीत कोणत्याही मृतदेहावर अत्यम संस्कार करू नका. जर एखादी व्यक्तीला दिवसा मृत्यू झाला असेल तर मृत्यूनंतर 7 दक्षिण कृष्णा पक्षी रात्री कोणाचा मृत्यू झाला तर तो दोष मानला जातो. म्हणूनच मृत्यूदेह जाळण्यापूर्वी ब्राह्मणांनी नातेवाईकांना मेजवानी उपवास किंवा दान देऊन हा दोष दूर केला जातो. मित्रांनो, हा तुम्हाला प्रश्न माहीतच असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला, आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या. स्मशान वाईट आणि चांगलं पण आहे. मित्रांनो, लाईक करा, फॉलो करा. नेक्स्ट व्हिडिओ हा धावजी पाटलांचा येणार आहे. मित्रांनो, धावजी पाटलांची गुरुवाई कोण होती हा व्हिडिओ नेक्स्ट पार्टमध्ये आणणार आहे. मित्रांनो.